मान्यवर हो सस्नेह नमस्ते, मी डॉक्टर संजय गायकवाड. लेट्स रीड इंग्लिश या इंग्लिश वाचनाच्या हुकमी कोर्समध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, इंग्लिशचं वाचन हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे इंग्लिश भाषा शिकण्याचा, शिक्षणाचा. वाचनच जर आलं नाही तर आपण वाचूच शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणूनच मी जे अभ्यासलं, निहाळलं, त्याच्यावरती चिंतन केलं आणि माझ्या लक्षात आलं की या इंग्लिश वाचनाची जी समस्या आहे त्या समस्येला आपल्याला हद्दपार करायचं असेल तर लेट्स रीड इंग्लिश हा कोर्स घेऊन आपल्याला सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत जायला हवं. आणि त्याचाच भाग म्हणून लेट्स रीड इंग्लिश हा कम्प्लिटली फ्री कोर्स घेऊन मी आपल्यासाठी आलेलो आहे. समाज माध्यमांचा उपयोग करून आपल्याला ही समस्या मुळासकट उखडून फेकायची आहे. रीडिंग किती महत्त्वाचं आहे ते एकाच वाक्यात सांगतो. रीडिंग इज टू माइंड व्हॉट एक्झरसाइज इज टू बॉडी. शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची गरज असते. आणि म्हणूनच ते वाचन घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करा. डे 1 पासून डे 30 पर्यंत आपण जाणार आहोत. 30 दिवसांचा हा कोर्स आहोत. तुम्ही जर कोर्स महाब्रिजवरती जर जॉईन केला नसेल तर कशा पद्धतीनं तो जॉईन करायचा आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आणि त्यानंतर आपण अभ्यासूया आयचा उच्चार ई कशा पद्धतीनं होतो, त्या शब्दाची फोड, त्या शब्दांचं परत एकदा एकत्रीकरण, त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारं चित्र आणि नंतर त्याचा अर्थ, अशा पद्धतीनं आपण आजचा हा डे 3 अभ्यासणार आहोत. तर चला मित्रांनो, कोर्स कशा पद्धतीनं लॉग इन करायचा ते बघूया आणि लगोलग आजच्या डे 3 सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी तुम्ही क्रोमसारखं एखादा ब्राउझर वापरा किंवा डायरेक्ट गुगलमधून तुम्ही जाऊ शकता. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला शब्द टाईप करायचे आहे www.mahabridge.com. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि येथे एक्सप्लोअर कोर्सेसला क्लिक करा. आणि येथे आपला आहे प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड सरांचे लेट्स रीड इंग्लिश, त्याला क्लिक करा. बाय नावला क्लिक केलं की साइन अपची प्रोसेस आहे. तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, ईमेल आयडी द्यायचा आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर द्यायचा आहे. आणि क्रिएट न्यू अकाउंटला क्लिक करा. तुम्हाला डे 1 पासून डे 30 पर्यंत सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे डे 3 मध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत आय ॲज ई, म्हणजे इंग्लिश लेटर जे आहे आय याचा उच्चार होतो ई, ते आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आय ॲज ई बघा, पी आय एन पिन. अरे नाही 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 नाही, मग काय? तर उच्चार प इन पिन या पद्धतीनं आपण वाचणार आहोत. प इन पिन, ओके, दिस इज पिन. बघा आता मराठीमध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, हा आहे प, हा आहे इन. आणि प आणि इन एकत्र केले की झाले पिन. येथे याचा पाय मोडलेला आहे. पाय का मोडलेला आहे? तर कोणतंही व्यंजन त्याच्यात स्वर मिळवल्याशिवाय पूर्ण त्याचा उच्चार होत नाही, म्हणून हा अपूर्ण आहे. ओके, आणि मग येथे ई म्हणजे ई पी झाला येतो आणि मग हा न येतोय ना लक्षात. तर हा उच्चार असा करायचा प इन पिन. ओके, आता बघा ब इन बिन, ब इन बिन. ओके, हे बघा, हे आहे बिन, पिन आणि बिन. पुन्हा बघा प इन पिन, ब इन बिन. म्हणा वाचा. गुड, व्हेरी नाईस. पुढे बघूया आपण आता फ इन फिन. बघा फ इन फिन, हे आहे फिन. फिन म्हणजे हा आहे, हा फिन किंवा हा किंवा हा म्हणजे हा कल्ला, माशाचा कल्ला, दॅट इज कॉल्ड एज फिन. पुढे बघूया आपण व इन विन, व इन विन. हे पिक्चर जिंकणे या अर्थाने हे पिक्चर आपण घेतले. आता पुन्हा माझ्या मागे म्हणा फ इन फिन. गुड, व इन विन. किंवा व्हिडिओ पॉज करा आणि वाचा तुमच्या वेगाप्रमाणे.
तुमच्या कुवती प्रमाण. ओके, आता बघूया आपण पुढे. ल इप लिप, ल इप लिप, लिप ओठ. ट इन टीन, ट इन टीन, टीन डब्बा म्हणूया. आता माझ्या मागे म्हणा, ल इप लिप, ट इन टीन, गेज. पुढे बघूया आपण आता. फ इग फिग, फ इग फिग, हाय फिग अंजीर. आता बघा, ब इग बिग, ब इग बिग, बिग मोठ. ओके, आता माझ्या मागे म्हणा, फ इग फिग, ब इग बिग, गुड. आता बघूया आपण, ड इग डिक, ड इग डिक, डिग खोदणे. प इग पिग, प इग पिग, दिस इज पिग. ओके, आता माझ्या मागे म्हणायचं आहे, ड इग डिग, प इग पिग, व्हेरी गुड. पुढे बघूया आपण आता, व इग विग, व इग विग, विग टॉप. क इट किट, क इट किट, किट लहान बाळ. म्हणा माझ्या मागे, व इक विग, क इट किट, नाइस. आता पाहणार आहोत आपण नेक्स्ट वर्ड, ल इट लिच, ल इट लिच, लीड. हे लीड आहे हा झाकण वरच. नेक्स्ट, र इप रिप, र इप रिप, हे आहे रिप, हाडांचा सापळा. म्हणा माझ्या मागे, ल इट लिच, र इप रिप, भन्नाट आहे की नाही? व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या पद्धतीनं तुम्ही वाचायचं आहे किंवा आवाज कमी करा आणि वाचा. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट वर्ड आहे, ब इब बीप, ब इब बीप, बीप लाळे रे. म्हणजे लहान मुलांची जी लाळ जमा करणे किंवा ते ऍब्सॉर्ब करणारा जो कपडा आहे, दॅट इज बीप. क इट किच, क इट किच, हे आहे किच. आता माझ्या मागे म्हणायचं आहे, ब इप बीप, क इट किट, गुड. आता बघा, फ इट फिट, फ इट फिट, फिट तंदुरुस्त. ओके, प इट पीट, प इट पीट, पीट खड्डा. ओके, से आफ्टर मी. माझ्या मागे म्हणा, फ इट हिट, प इट पिट, व्हेरी गुड. पुढे बघूया आता आपण, ल इट लिच, ल इट लिच, लिट. स इट सिट, स इट सिट, सिट. से आफ्टर मी. माझ्या मागे म्हणा, ल इट लिट, स इट सिट, गुड. आता बघूया आपण नेक्स्ट वर्ड, स इट सिप, स इट सिप, सिप. याला आपण एक सुरका, एक फुरका, एक घोट असं म्हणूया. ओके, म इक्स मिक्स, म इक्स मिक्स, मिक्स. से आफ्टर मी. म्हणा माझ्या मागे, स इप सिप, म इक्स मिक्स, सुपर्ब.
नेक्स्ट स इक्स सिक्स, स इक्स सिक्स सिक्स, ओके। ड इम डिम, ड इम डिम डिम, ओके। मन माझ्या मागे स इक्स सिक्स, ड इम डिम, नाइस। आता बघूया आपण प्रॅक्टिस, करा सराव बना राव, जास्तीत जास्त सराव करायचा आहे आपल्याला या शब्दांचा। बघा फोकस कशावर आहे, या आय वर, या आयचा उच्चार काय आहे, शॉर्ट ई असा उच्चार आहे। हा शॉर्ट ई म्हणजे त्याला आपण म्हणूया ह्रस्व ई। बघा आता ह इट हिच, ब इट बीच, ड इट डिच, ओके। म्हणा आता माझ्या मागे ह इट हिच, ब इट बीट, ड इट डीड, गुड। बघा फक्त ऐका, ज इट जिग, ह इन हिम, स इन सिन, ओके। आता माझ्या मागे म्हणा ज इट जिग, ह इन हिम, स इन सीन, ओके। आता एक फास्ट वाचन करतोय मी, तुम्ही फक्त ऐका, लक्ष देऊन ऐका। ह इट हिच, ब इट बीच, ड इट टीच, ज इट जिग, ह इन हिम, स इन सीन, व्हेरी नाइस। पण फायनली शब्द कसे वाचायचे तुम्हाला, असे हिच बीच डीच जिग हिम सीन, येते ना लक्षात? खूपच छान, व्हेरी नाइस। आणखी काही शब्द आहेत, फ इट्स फिक्स, ह इट हिप, फ इट फिप। माझ्या मागे म्हणा फ इट्स फिक्स, ह इट हिप, फ इट फिप, ओके। जस्ट लिसन, र इट रीच, र इट रिग, ब इट विच, गेट। आता म्हणा माझ्या मागे र इट रीड, र इट रिग, ब इट बीट, ओके।